गोष्ट आहे एकोणीसशे शहाण्णव सालची पुण्याच्या अल्का टॉकीजमध्ये एक मृतदेह सापडला आणि या हत्येचा आरोप झाला थेट राज ठाकरेंवर साधारण वर्षभरापूर्वी राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं होतं त्यांच्यासाठी हा अत्यंत कसोटीचा क्षण होता पुढे काय झालं या प्रकरणाचा शेवटचा निकाल काय होता जाणून घेणार आहोत रमेश किणींच्या हत्येच्या या गोष्टीतून नामदेव रमेश किणी प्रकरण हे महाराष्ट्रातल्या अनेकांना माहिती आहे पण अनेक जण आता असे असतील ज्यांना हे माहिती नाही आपण इथूनच सुरुवात करूया की कि रमेश किणी कोण होते आणि अशा एका प्रकरणाशी नेमका त्यांचा संबंध हो, कसा आला आ, हे प्रकरण मुंबईतून सुरू झालं मुंबईतल्या माटुंग्यामध्ये सर भालचंद्र मार्गावर लक्ष्मीनिवास नावाची तीन मजली इमारत होती या तीन मजली इमारतीत तळमजल्यावर रमेश केणी राहत होते रमेश केणी त्यांची पत्नी केणी आणि मुलगा निखिल असं एक छोटंसं कुटुंब होतं जे तळमजल्यावर राहत होतं लक्ष्मी निवास ही पागडी प्रकारातली इमारत होती म्हणजे पागडी प्रकार काय आहे तर मुंबईत हा पागडी प्रकारातली घरं खूप मोठ्या प्रमाणात आढळतात मूल माळक वेगळा असतो घराचा मात्र भाडेकरूचासुद्धा तेवढाच अधिकार त्या घरावर असतो आणि रमेश किणी ह्या अशा प्रकारच्या घरा घरात राहत होते तर रमेश किणींची जी इमारत होती ती इमारत होती लक्ष्मीकांत शहा आणि सुमन शाह यांची मात्र लक्ष्मीकांत शहांना या लक्ष्मीनिवास इमारतीचा पुनर्विकास करायचा होता आणि इमारतीत जी इतर लोकं राहत होती त्यांची पुनर्विकासासाठी परवानगी होती मात्र रमेश किणींची परवानगी नव्हती आणि रमेश किणींना तयार करण्यासाठी किंवा परवानगी मिळवण्यासाठी लक्ष्मीकांत शहा प्रयत्न करत होते शिलाखिणींनी पुढे जसं जबाबात सांगितलं की, की पुनर्विकासाला परवानगी द्यावी म्हणून शहा पितापुत्र धमक्यासुद्धा देत होते तर या रमेश किणींचा मृतदेह पुण्यातील अल्का टॉकीजमध्ये सापडला मला वाटतं आहे हा परिसर सगळा तुला चांगला परिचयाचा आहे तू सांगू शकतोस सा याबद्दल अनेकांना जे पुण्यात फारसे गेलेले नाही आहेत पण त्यांनी टी व्हीवर हे निश्चितपणे पाहिलं असेल अल्का टॉकीज हा पुण्यातला असा एक परिसर आहे जिथनं तुम्ही गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या मिरवणुका निश्चितपणे जाताना पाहिल्या असतील एका बाजूला लकडी पूल आहे दुसरीकडे टिळक रस्ता आहे त्या अल्का टॉकीजमध्ये रमेश किणींचा मृतदेह सापडला पण नामदे याच्यात एक गोष्ट अत्यंत म्हणजे ही खरी महत्त्वाची गोष्ट आहे जाणून घेण्यासाठी हे प्रकरण की मुंबईचा एक मनुष्य आरोपसुद्धा मुंबईतल्या लोकांवर मृतदेह सापडतो पुण्यात पण मग हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात नेमकं कसं गाजलं याला इतक्या मोठ्या पातळीवर कोणी वाचा फोडली ह्या प्रकरणाची पार्श्वभूमी किंवा त्यावेळेचा राजकीय काळ होता तो समजून आपल्याला घ्यावा लागेल ही घटना घडली तेवीस जुलै एकोणीसशे शहाण्णवला याच्या काही आधीच छगन भुजबळाने शिवसेना सोडली होती आणि ते काँग्रेसमध्ये गेले होते राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना अजून व्हायची बाकी होती आणि भुजबळांवर शिवसेनेच्या गोटातून प्रचंड प्रखर टीका होत होती असं असताना भुजबळ ही ठाकरे कुटुंब किंवा शिवसेनेवर टीका करण्यासाठी काहीतरी शोधत होते आता त्यांना ही संधी मिळाली असं नव्हे पण रमेश किणी प्रकरणामुळे त्यांना लक्षात आलं की यावरून आपल्याला शिवसेना भाजप युतीला टार्गेट करता येईल किंवा त्यांच्यावर टीका करता येईल आणि आव्हान देण्यासाठी एक हा मोक्याचा क्षण होता बरोबर आणि शिवसेना भाजप युती सरकार येऊन फक्त एक वर्ष लोटलं होतं त्यामुळे त्यांना अडचणीत आणण्यासाठी यापेक्षा मोठा मुद्दा नव्हता छगन भुजबळांनी हे प्रकरण हेरलं आणि त्यांनी शिलाकिनींची भेट घेतली ज्येष्ठ पत्रकार नीता कोलटकरांनी आपल्याला जर सांगितलं की भुजबळांनी अक्षरशः रेस्क्यू केलं शिलाकिणींना के आणि विरोधी पक्षनेत्याच्या बंगल्यावर भुजबळ हे त्यावेळी विरोधी पक्षनेते होते आणि शिवसेना भाजप तिचं सरकार होतं तेच भुजबळ जे अगदी काही काळापूर्वी शिवसेनेतनं बाहेर पडले होते काँग्रेसमध्ये गेले होते आणि आता ते त्याच शिवसेना भाजपच्या सरकारला विरोधी बागांवर आव्हान आव्हान देत होते आणि त्यांनी शिलाकिणींसोबत पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेनं आ, हे प्रकरण फक्त महाराष्ट्र मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये पसरवलं याचं कारण असं की शिला त्या पत्रकार परिषदेमध्ये अशा एका नेत्याचं नाव घेतलं ज्याने सगळं राजकीय वर्तुळ आणि सर्वसामान्य लोकसुद्धा हादरले ते नाव होतं राज ठाकरेंचं त्यांनी रमेश किणींना धमक्या देणारं जी जी माणसं होती खोली काली खाली, खाली करण्यासाठी जी धमक्या देत होते त्यामध्ये ही माणसं राज ठाकरेंच्या जवळची होती असं शिला म्हणाले नामदेव आत्ता आपण जो घटनाक्रम ऐकतो तो आहे चोवीस जुलै एकोणीसशे शहाण्णवचा ज्या दिवशी विरोधी पक्षनेत्यांच्या सरकारी बंगल्यावर पत्रकार परिषद झाली शिला केणींना तिथे त्यांनी ते घेऊन आले आणि राज ठाकरेंवर त्यांनी थेट आरोप केला या हत्येचा पण हे सगळं राजकीय स्तरावर सुरू होतं त्यानंतर आरोप प्रत्यारोप झाले कमालीचं वातावरण तणावाचं झालं होतं पण हे सगळं न्यायालयीन लढाईत याचं रूपांतर कसं झालं न्यायालयात हा खटला उभा करण्यात नेमक्या कुठल्या व्यक्तींचा हात होता बरोबर आधी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे याच्यासाठी की आधी म्हटल्याप्रमाणे शिला किणी या अत्यंत सामान्य कुटुंब मुळातच किणी कुटुंब हे खूप सामान्य कु परिस्थितीतलं होतं त्यांच्या कुठेही मोठ्या ओळखी किंवा परिचयाचे नव्हते मात्र भुजबळांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर ते पूर्ण महाराष्ट्रभर पसरलं होतं आणि ही पत्रकार परिषद मृणाल गोरेंनी पाहिले मृणाल गोरी म्हणजे ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे त्यांनी पुष्पा भावे ज्या ज्येष्ठ विचारवंत होत्या पुष्पाभावींना फोन करून सांगितलं की अरे हे प्रकरण तुझ्याच भागातलं दिसतं आहे तर मग पुष्पाभावींनी थोडी माहिती काढली आणि त्यांना लक्षात आलं की आपल्या बाजूच्याच इमारतीत ज्या किणी राहतात त्यांच्या घरातलं हे प्रकरण आहे आणि त्यावेळी पुष्पाबाईंना वाटलं की आपण या बाईला मदत केली पाहिजे आणि त्यांनी मग रिट पेटिशनसाठी तयारी सुरू केली यावेळी रिट पेटिशनमध्ये तीन ते चार महत्त्वाच्या गोष्टी पुष्पाभावींनी नमूद केल्या त्यातली पहिली गोष्ट अशी होती की तेवीस जुलै एकोणीसशे शहाण्णवला पुण्यात रमेश किणींचा मृतदेह सापडला त्यावेळी तेवीस जुलैला मुंबई आणि पुण्यामध्ये प्रचंड पाऊस होता आणि त्यामुळे एशियाड असेल किंवा रेल्वेगाड्या बंद होत्या त्यामुळे कुठल्याही सार्वजनिक वाहनानं रमेश किणी पुण्यापर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे खाजगी किंवा कोणीतरी तिथपर्यंत नेलं असावं हा एक निष्कर्ष त्यांनी रेट पेटिशनमध्ये नोंदवला दुसरं असं होतं की रमेश केणींचा मृतदेह ज्या नाईट शोमध्ये सापडला अल्का टॉकीजमध्ये तेव्हा ब्रोकन ॲरो नावाचा सिनेमा लागला होता आणि रमेश किणींना इंग्रजी फार अवगत नव्हती आणि त्यामुळे आणि ते इंग्रजी सिनेमे पाहण्याची आवडसुद्धा त्यांना नव्हती त्यांनी तिसरा मुद्दा आणि विसंगती नोंदवली ती म्हणजे शिला किणींनी असा दावा केला की रमेश केणींना दारूल, दारू दारूला दारू पित नव्हते दारूला स्पर्शसुद्धा करत नव्हते मग ज्यावेळी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला त्याच्यामध्ये त्यांच्या शरीरात म मद्यसदृश द्रव्य सापडलं हे कसं असू शकतं त्यांचं दोन वेळा पोस्टमॉर्टम झालं बरोबर बरोबर एक पुण्यात जेव्हा मृतदेह सापडला त्यावेळी ससून रुग्णालयामध्ये आणि मुंबईत आणल्यानंतर शिलाकिडींनी के मागणी केली दुसऱ्या पोस्टमॉर्टमसाठी त्यांना शंका आली आणि त्यांनी घाटकोपरच्या राजावडे हॉस्पिटलमध्ये दुसरं पोस्टमॉर्टम झालं पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये सुद्धा दोन वेळा वेगवेगळे फरक आणि तफावत जाणून आली तो हा मुद्दासुद्धा पुढे न्यायालयीन पटलावर किणींच्या बाजूने महत्त्वाचा ठरला होता आणखी एक महत्त्वाची गोष्ट पुष्पाबाईंनी त्यांच्या लढे आणि तेडे नावाच्या पुस्तकात नोंदवून ठेवली ती म्हणजे ती अशी की रमेश किणी ज्यावेळी रा भेट सामनाच्या कार्यालयामध्ये गेले त्यावेळी जाण्यापूर्वी ते वकिलाकडे गेले होते ॲडव्होकेट प्रकाश लाड करून ते वकील होते आणि त्यांच्याकडे त्यांनी ॲफिडेव्हिट तयार करून घेतलं होतं की मी सामना कार्यालयामध्ये राज ठाकरेंना भेटायला जात आहे हे जे ॲफिडेविट होतं ते पुढे न्यायालयीन कामकाजामध्ये किणींच्या बाजूने खूप महत्त्वाचं ठरणार होतं हे ॲफिडेविट न्यायालयात एक महत्त्वाचा दस्तावेज ठरलं हे खरं आहे पण या संपूर्ण प्रकरणाची जी चौकशी आहे ती एका पातळीवर सुरू नव्हती ती तीन स्तरांवर या संपूर्ण प्रकरणाची जी आहे ती चौकशी झाली गुन्हा पुण्यात घडला होता त्यामुळे पुणे पोलिसांनी जी सुरुवातीची जी चौकशी आहे ती केली त्यानंतर जसा जसा दबाव वाढायला लागला तणाव वाढायला लागला तसं तसं हे राज्याच्या सी आय डीकडे दिलं गेलं राज्याची सी आय डी याचा तपास करत होती आणि त्यानंतर तेव्हाचे मुख्यमंत्री शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी विधिमंडळात एक विधान केलं आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की राज ठाकरेंचा या सगळ्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे सभागृहात शिवसेनेच्या एका नेत्याला क्लीन चिट देण्यावरनं विरोधक आक्रमक झाले राज्य सरकारचा सी आय डीवर दबाव आहे आणि म्हणून चिट दिली जाते का काय असे प्रश्न विचारले जायला लागले आणि मागणी झाली हा सगळा तपास सी बी आयकडे देण्याची जशी ही विरोधकांकडनं होत होती तशीच ती शीला किणींकडनं सुद्धा होत होती आयने यथावकाश जेव्हा याच्यात आपलं चार्जशीट फाईल केलं तेव्हा त्याच्यात आरोपींची तीन नावं होती पण त्यातलं एकही नाव ना राज ठाकरे यांचं नव्हतं आयच्या चार्जशीटमध्ये राज ठाकरेंवर कुठलेही आरोप ठेवले गेले नव्हते आयच्या आरोपपत्रात राज ठाकरेंचं नाव नाही हे समोर आल्यानंतर अनेक माध्यमांनी राज ठाकरेंच्या मुलाखती घेतल्या मात्र ज्येष्ठ पत्रकार प्रितीश नंदी यांनी रेडिफ घेतलेली मुलाखत अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण ही संपूर्ण मुलाखत रमेश किणी प्रकरणावर आधारित होती या मुलाखतीत प्रितीश नंदींनी राज ठाकरेंना या सगळ्या प्रकरणाबद्दल अनेक प्रश्न विचारले आमच्या हातात जे तुम्हाला कागद दिसत आहेत ते या मुलाखतीचं भाषांतर आहे यातला महत्त्वाचा भाग फक्त आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्याचा जो गोशवारा आहे प्रितीश नंदींनी सुरुवातीला अगदी विचारलं अनेक महिन्यांच्या तपासानंतर आयने आरोप मुक्त केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय यावर राज ठाकरेंनी उत्तर दिलं होतं मला माहीत होतं हे असंच होणार आहे मला काहीही आश्चर्य वाटलं नाही हे सर्व सुरू झालं तेव्हापासून म्हणजे सी बी आय सी आय डीपासून मला माहीत होतं हे सर्व आरोप चुकीचे आहेत तुम्हाला आठवत असेल इतर जे चौकशी असतात तेव्हा लोक तपास यंत्रणांना घरी बोलवतात मात्र मी स्वतः तपास यंत्रणांकडे गेलो होतो या मुलाखतीत पुढे अनेक प्रश्न विचारले गेले राजकीय दबावाबद्दल किंवा राजकारणाबद्दलसुद्धा त्यांची चर्चा झाली पण त्यानंतर अगदी शेवटी शेवटी आलेला एक प्रश्न आणखीन महत्त्वाचा होता प्रितिश नंदी विचारतात पण तुम्हाला चांगल्या सोबत्यांची गरज आहे असं नाही का वाटत कारण शेवटी ज्यांच्यावर या प्रकरणात आरोप निश्चित करण्यात आलेत ते तुमच्या जवळच आहेत त्यामुळे तुमच्याकडे संशयाची सुई फिरवली जाते यावर राज ठाकरेंचं उत्तर होतं मी राजकारणात आहे आपल्या सभोवतालच्या प्रत्येकाला ओळखणं शक्य नाही जे मला पाठिंबा देतात माझ्यासाठी काम करतात किंवा फक्त माझ्या अवतीभोवती असतात अशा सर्वांची जबाबदारी मी कशी घेऊ शकतो तुम्ही इथे माझ्या घरी बसून माझी मुलाखत घेत आहात पण या मुलाखतीनंतर बाहेर गेलात आणि काही चुकीचं केलं तर त्याची जबाबदारी मीच घ्यायची का हे सगळं प्रकरण रमेश केणींचं हत्या प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणात कमालीचं गाजलं पण पुढे या प्रकरणाचं काय झालं ते तडीला गेलं धसाला लागलं काय झालं याचा सगळा शेवट असं झाला की रमेश केणींचा मृत्यू हा इस्केमिक हार्ट डिसीजनं झाला असं सिद्ध झालं आणि अर्थात मग आरोपी आरोपमुक्त झाले आणि अगदी शेवट शेवटी शेवटी सांगायचं तर दोन हजार अकराला शिला केणींचं निधन झालं आणि त्यांचा मुलगा निखिल हा अमेरिकेला निघून गेला त्यामुळे रमेश किणींबाबत शिला किणींनी जे आरोप लावले होते किंवा आरोप केले होते ते कुठेच सिद्ध झाले नाहीत कायद्याच्या पटलावर मात्र त्याची चर्चा महाराष्ट्राच्या वर्तुळात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आजही होते पुढे लक्ष्मीनिवास इमारतीचा पुनर्विकास मातोश्री रियालिटर्सने केला आणि या प्रकरणावर एक प्रकारे पडदा पडला असं म्हणता येईल महाराष्ट्रातल्या ज्या काही हत्या राजकीय हत्या म्हणून ओळखल्या जातात त्याच्यातली एक अत्यंत महत्त्वाची घटना होती रमेश केणींच्या हत्येची त्याची कायम चर्चा होत असते आत्ता आपण त्याचे काही भाग जाणून घेतले पण नामदेवने या सगळ्याबद्दल एक खूप सविस्तर बातमी केली आहे ज्याची लिंक आम्ही खाली कमेंट्स आणि डिस्क्रिप्शनमध्ये देतोय ती तुम्ही बी बी सी मराठी डॉट कॉम या आपल्या वेबसाईटवर वाचू शकता महाराष्ट्रात काही अशा राजकीय हत्या घडून गेल्या ज्यामुळे राज्याचं राजकारण समाजकारण पुरतं ढवळून निघालं गोष्ट राजकीय हत्यांची या मालिकेत बी बी सी अशाच काही प्रकरणांबद्दल बोलणार आहे पुढच्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यामुळे हा भाग कसा वाटला हे आम्हाला जरूर सांगा आणि पुढचा भाग पाहायला विसरू नका धन्यवाद